मराठा मोर्चा दरम्यान वाढत असलेल्या हिंसाचाराच्या घटनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रक काढलंय. हिंसा, जाळपोळ, दंगे आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याचे प्रकार सक्तीने टाळायला हवेत असे शरद पवार यांनी आपल्या पत्रकात म्हटलंय. बघा पवार यांनी पत्रकात नेमकं काय म्हटलंय. मराठा आंदोलनकर्त्यांनी शांततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं. मराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाची हरकत नाही, परंतु कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनानं, तसंच राज्यघटनेनं ज्यांना आरक्षण दिलेलं आहे त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे. त्याचप्रमाणे हिंसा, जाळपोळ, दंगे आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याचे प्रकार सक्तीने टाळले गेले पाहिजेत. राज्यकर्ते व हितसंबंधी घटक या आंदोलनाला बदनाम करणे तसंच मराठा आणि अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव खेळत आहे. एखादे आंदोलन सुरू केल्यानंतर कोठे थांबावे याचा विचार करायचा असतो. हा विचार केल्याबद्दल अभिनंदन. आरक्षणाच्या अंमलबजावणीसंदर्भात लागणारा वेळ, राज्य शासन आणि विधिमंडळ प्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी शांतता हवी आहे. तसंच राज्यातील औद्योगिक क्षेत्रास आंदोलनाची झळ पोहोचणार नाही याची काळजी घ्यायला हवी.